एरंडोली ग्राम पंचायतीने सन 2015-17 14व्या वित्त आयोग निधीमधून खरेदी केलेल्या एलईडी खरेदीत 1,20,000 दोन सदस्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला. या जिल्हा परिषदेने निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. एरंडोली ग्रामपंचायतीनं 2017 14व्या वित्त आयोगातून श्री इलेक्ट्रॉनिक्स सांगली यांच्याकडून 2016 2,36,000 रुपये आणि 2017 1,88,864 रुपये असे एकत्र एलईडी खरेदीसाठी 4,25,000 रुपये रक्कम दिली होती. इलेक्ट्रॉनिक सांगली यांच्या बँक खात्याची माहिती घेतली असता ही रक्कम अदा केल्यानंतर श्री इलेक्ट्रॉनिक खात्यावरून एरंडोली ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांच्या खात्यावर प्रत्येकी 60,000 रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. सन 2015-2017 अखेर ग्रामपंचायत कारभार चौकशी अहवालात दिसून येत आहे की एलईडी खरेदीमध्ये दोन सदस्यांनी प्रत्येकी 60,000 रुपये कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची फेर चौकशी करून दोन सदस्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेकडे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अण्णासो जाधव यांनी केली. आज याचं निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं असल्याचं कळून येत आहे. माझे नाव जितेंद्र अण्णासो जाधव, मी राहणारे एरंडोली येथील असून ग्रामपंचायती एरंडोली 2015-2017 या रोजी ज्या एरंडोली गावातील भ्रष्टाचार झाला, एलईडी घोटाळ्याचा जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारासाठी मी परत बीडीओ पंचायत समिती सदस्य पंचायत समिती बीडीओ यांना मी परत पत्र देऊन जी चौकशी करण्याच्या हे परत दिलेले आहे. त्याबद्दल मला चौकशी करून मिळावी नसेल, नाही चौकशी झाली याबद्दल किंवा नाही कठोर कारवाई झाली तर मी उपोषणाला बसण्याचा हमी हे देत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.